नमस्कार आज आपण साऊथ इंडियन नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत हा नाश्ता करण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही यासोबतच हा नाश्ता खूप टेस्टी असा लागतो आणि करण्यासाठी सुद्धा तितका सोपा आहे चला तर मग वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात या नाश्त्यासाठी सुरुवातीला आपण एक मिश्रण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलेली आहे दोन चमचे वितळलेले बटर बटर इथे मी थोडेसे गरम करून वितळून घेतले आहे यामध्येच बारीक किसणीने किसून घेतलेला लसण घालायचा आहे त्यासाठी इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या यानंतर एक चमचा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत हे सगळे जिन्नस चांगले एकत्र मिसळून घेऊयात इथे तुम्ही बटाऱ्याऐवजी तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर इथे आपले मिश्रण छान असे तयार झालेले आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप रवा घेणार आहोत जाड किंवा बारीक कुठलाही रवा इथे तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल कारण आपण हा रवा मिक्सरला फिरवून घेणार आहोत यानंतर दोन चमचे गव्हाचं पीठ आहे गव्हाच्या पिठामुळे याला छान बाइंडिंग येते यासोबतच दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ आहे यासोबतच आपल्या नाश्त्याला छान चव चा यावी यासाठी चार चमचे दही घालणार आहोत जर इथे तुमच्या रव्याचे प्रमाण थोडेफार जास्त असेल तर दह्याचे सुद्धा प्रमाण कमी अधिक होऊ शकते आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचं चा छान मिश्रण तयार करून घ्यायचंय हे मिश्रण एकदम स्मूद असे तयार करून घेऊयात तर इथे आपले एकदम मस्त स्मूद असे मिश्रण तयार झालेले आहे इथे जर का तुमचे मिश्रण थोडेफार घट्ट झाले असेल तर इथे तुम्ही थोडेसे पाणी घालू शकतात आता यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालणार आहोत सोडा घालून हे मिश्रण चांगले एकत्र मिसळून घेऊयात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर इथे आपले मिश्रण एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात आता आपण या मिश्रणाचा लगेचच डोसा तयार करणार आहोत त्यासाठी बाजूलाच तवा सुद्धा गरम झालेला आहे तवा चांगला गरम झाला की लगेच यावरती एक ते दीड चमचा मिश्रण घालून हलक्या हाताने पसरून घेणार आहोत आपण नेहमी डोसा करत असताना थोडेसे तेल लावतो पण या डोशासाठी तेल लावण्याची सुद्धा आवश्यकता नाही हलक्या हाताने याला गोल गोल असं फिरवून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या डोशाला जितकं पातळ पसरता येईल तितकं पातळ पसरून घ्या जेव्हा या डोशाची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईल तेव्हा याला जे आपण बटरचे मिश्रण तयार करून ठेवलेले होते ते लावणार आहोत मिश्रण सगळ्या डोशाला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे मिश्रण पसरून झाले की यावरती थोडेसे मोजरेला चीज घालणार आहोत चीज घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातले तरीसुद्धा चालेल पण चीजमुळेच मुले हा नाश्ता खूप आवडीने खातात यानंतर बारीक तुकडे करून घेतलेले टोमॅटो घालणार आहोत इथे भाज्या घालताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घातल्या तरीसुद्धा चालेल यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा त्या आहे त्यासोबतच थोडीशी शिमला मिरचीसुद्धा घालणार आहोत यानंतर आपला नाश्ता थोडासा चटपटीत आणि तिखट लागावा यासाठी इथे मी हिरवी मिरची आणि यासोबतच पिकलेली लाल मिरचीसुद्धा घेतली आहे त्या घालूयात जर तुमच्याकडे हिरवी मिरची किंवा पिकलेली मिरची नसेल तर इथे तुम्ही अगदी थोडीशी चिली फ्लेक्स घातले तरीसुद्धा चालेल आता या भाज्या हलक्याशा प्रेस करून घेऊयात म्हणजे या डोशामध्ये व्यवस्थित बसल्या जातात हा डोसा भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही किंवा तेल न लावल्यामुळे ते तव्यालासुद्धा चिटकून बसत नाही इथे तुम्ही पाहू शकतात आपण हा डोसा फक्त एकाच बाजूने भाजून घेणार आहोत अशा प्रकारे उलट पुलट करून हा डोसा छान भाजून घेऊयात तर इथे आपला एकदम मस्त साऊथ इंडियन डोसा तयार झालेला आहे हा डोसा नारळाच्या चटणीसोबत किंवा आलूच्या मसाल्यासोबत किंवा टोमॅटो सोबत एकदम भारी असा लागतो हा नाश्ता गरमागरम खाण्याची चव तर एकदम अप्रतिम अशी आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा